राहुरी तालुक्यातील गुहा येथे लावण्यात आलेला जमाबंदीचा आदेश प्रशासनाकडून तात्काळ हटवण्यात आला असून शेकडो आंदोलनकर्त्यांनी राहुरी तहसील समोर नेलेल्या आंदोलनानंतर प्रांताधिकारी अनिल पवार यांनी ही माहिती दिली. राहुरी तालुक्यातील गुहा गावामध्ये जमाबंदी आदेश लागू असल्यानं मंदिरात आरती करण्यासाठी गेलेल्या शेकडो हिंदू बांधवांना पोलिसांनी मज्जाव केल्यानं मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे जमाबंदीचा आदेश तात्काळ रद्द करण्यात यावा यासह काही मागण्यांकरिता राहुरी तहसीलवर शेकडो हिंदू बांधवांनी मोर्चा आणला होता. अखेर 3 तासांच्या आंदोलनानंतर जमाबंदीचा आदेश मागे घेण्यात आला असल्याची माहिती प्रांताधिकारी अनिल पवार यांनी दिल्यानंतर आंदोलकांनी आपलं आंदोलन मागे घेतलंय. गुहा गावामध्ये काणिपनाथ मंदिरावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. सध्या हा वाद न्यायालयीन प्रलंबित असताना या ठिकाणी दोन समाजात कायमच तणाव निर्माण होत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनानं या ठिकाणी जमाबंदीचे आदेश जारी केले होते. मात्र या मंदिरात आरती करण्यासाठी हिंदू बांधवांना मज्जाव केल्याचा आरोप करत हिंदू बांधवांनी हे आंदोलन छेडलं होतं. आरती करण्यासाठी कुठलीही अट हिंदू बांधवांना घालण्यात येऊ नये अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली होती. त्यामुळे या आंदोलनामध्ये महिलांसह शेकडो नागरिक सहभागी झाले होते. राहुरी तहसील समोर हे आंदोलन सुरू होतं. अखेर प्रशासनाकडून जमाबंदीचा आदेश मागे घेण्यात आल्याची माहिती आंदोलनकर्त्यांना दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आणि याच ठिकाणी काणिपनाथांची आरती देखील करण्यात आली. प्रांताधिकारी अनिल पवार यांनी याविषयी अधिक सांगितलं. काल आपण जे काही निवेदन दिलं होतं त्या अनुषंगानं 144 कलम रद्द करणं ही जी आपली प्रमुख मागणी होती ती आपण आदेश तो रद्द केलेला आहे आणि दोघही दरम्यानी गावात शांतता राखावी असं मी प्रशासनाच्या वतीनं विनंती करतो. दुसरं महत्वाचं की आताच माननीय जिल्हाधिकारी महोदयांशी फोनवर बोलणं करून दिलेलं आहे आणि या संदर्भामध्ये दोघंही बाजूच्या लोकांची बैठक माननीय जिल्हाधिकारी स्वतः घेणार आहेत आणि सामंजस्याने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. तर पुन्हा एकदा प्रशासनाच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो की आपण आता हा मोर्चा स्थगित करून आपल्या परिसरामध्ये शांतता ठेवी. धन्यवाद. आणि आंदोलनकर्त्यांनीही यावेळी आपलं म्हणणं मांडलं. त्यांची मागणी होती प्रमुख मागणी की जे त्यांनी कलम 144 मंदिरावरती लागू केलं आहे आणि जे प्रशासनाने हिंदू धर्माला तिथे जाण्यासाठी जो मज्जाव केला आहे समाजकंटकांच्या म्हणण्यानुसार तर तो त्वरित हटवण्यात यावा. तर तो प्रशासनाने ती मागणी आमची मान्य केली आहे. तिथं जाण्यास जो मज्जाव केला होता ती धारा त्यांनी त्या ठिकाणून हटवली गेली आहे आणि त्यानंतर प्रशासनाने त्या ठिकाणी आमच्या महाप्रसादाला ज्या समाजकंटकांनी लाथा मारल्या होत्या त्यांच्यावरती पण फौजदारी गुन्हे दाखल करण्याचं आश्वासन केलं आहे. आणि त्यानंतर आता प्रशासनाकडे आमची पुढची पण मागणी राहिली आहे की त्या ठिकाणी जे अतिक्रमण मुस्लिम समाजाने केलं आहे तर ते हटवण्यात यावं. मग त्यासाठी प्रशासनाने कलेक्टर साहेबांसोबत बसून या चर्चेला पुढे आम्ही सुरू ठेवू असं आश्वासन दिलं आहे. न्यूज रिपोर्टर गोविंद फुनगे, एस्थान मीडिया, राहुरी.